नमस्कार मित्रांनो, डिलिशियस रेसिपी अंकिता विथ आईया यूट्यूब चॅनलमध्ये मी अंकिता तुमचं स्वागत करते। आज मी तुम्हाला रेस्टॉरंट स्टाईल अंडा मसाला कढी कशी करायची ते दाखवणार आहे। घरातले सामान आणि घरातलेच मसाले वापरून अगदी रेस्टॉरंट स्टाईल ढाबा स्टाईल अंडा कढी। चला तर रेसिपीकडे वळूया। इथे मी अंडी बॉईल करण्यापासून तुम्हाला दाखवत आहे। नवीन शिकणाऱ्यांना अंडी कशी बॉईल करायची ती माहिती नसतं। आधी पाण्यामध्ये अंडी आपण चांगली उकळवून घ्यायची आहेत आणि अंडी चांगली उकळवली की ती थंड पाण्यामध्ये टाकून घ्यायची आहेत। पाणी थंड झाल्यानंतर हे बघा ह्याप्रमाणे अंडी थोडीशी आपटून घ्यायची, त्यामुळे त्याचं जे वरचं टरफल असतं ते अलगत निघायला मदत होते। हे बघा अगदी सहज निघालं। आता ही सर्व अंडी आपण अशी साफ करून घेऊया। आणि आता कढईमध्ये तेल गरम करून घेत आहे मी। दोन मोठे चमचे तेल घेतलं आहे, त्यामध्ये आपण साफ करून घेतलेली उकडलेली अंडी टाकणार आहोत आणि त्यावरतून चवीनुसार मीठ, थोडीशी हळद पावडर, त्याचप्रमाणे थोडीसा लाल तिखट मसाला टाकून ही अंडी चांगली अशीच फ्राय करून घेणार आहोत। त्याला चांगलं असं मसाल्याचं कोटिंग झालं की सर्व अंडी आपण काढून बाजूला ठेवून देऊया। आणि ह्याच उरलेल्या तेलामध्ये एक दालचिनीचा तुकडा, एक मोठी वेलची, एक छोटी वेलची, एक तेजपत्ता आणि थोडीशी जिरं टाकून, जिरं चांगलं फुललं की त्यावरती बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि हे सर्व छान असं एकत्र करून घ्यायचं आहे। ह्यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट टाकून घेणार आहोत आणि ती देखील ह्यामध्ये चांगली परतून घ्यायची आहे। तुम्ही ते बारीक चिरलेला कांदा न वापरता कांद्याची प्युरी वापरली तरी देखील चालेल। त्यामध्ये आता आपण मसाला टाकून घेऊया। काश्मीरी लाल मिरची पावडर, हळद, घरातला मसाला, धने जिरे पावडर आणि गरम मसाला टाकून आपण सर्व छान एकत्र करून घ्यायचं आहे। मसाला चांगला एकत्र झाला पाहिजे कांद्याबरोबर आणि त्याला तेल सुटायला लागलं की त्यामध्ये गरम पाणी टाकून घेणार आहोत आपण। गरम पाणी टाकल्यानंतर आपल्या मसाल्याला चांगली तरी येते आणि तेल देखील लवकर सुटण्यास मदत होते आणि चांगला आपला मसाला परतला जातो, म्हणून गरम पाणी टाकायचं। आता हे आपण छान अशी उकाळी येऊन देणार आहोत ह्या मसाल्याला आपल्या। आणि कांदा थोडा शिजत आला की यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेले टमॅटो टाकणार आहोत। तुम्हाला जर टमॅटो बारीक चिरून नसतील घ्यायचे तर तुम्ही त्याची प्युरी बनवून घेतली आणि ती देखील टाकली तरी देखील चालेल। चला तर आता आपण टमॅटो शिजण्यासाठी यामध्ये आणखीन थोडं पाणी टाकून देऊया आणि चांगलं टमॅटो वाफ ठेवून शिजवून घेऊया एक 5 ते 7 मिनटं। 5 ते 7 मिनटांना तुम्ही बघू शकता आपली ग्रेव्ही छान अशी दाट झाली आहे। ह्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत आपण। चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे मी। आता पुन्हा त्यामध्ये गरम पाणी टाकून आपण चांगली ग्रेव्ही एकत्र करून वाफेवरती पुन्हा एक 10 ते 12 मिनटं शिजवून घ्यायची आहे। तुम्हाला जर असं वाटलं की पाणी कमी होतं आहे तर तुम्ही मध्ये मध्ये पाणी टाकून घेतला तरी देखील चालेल, पण आपली ग्रेव्ही छान अशी थिक होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवूनच आपल्या ही ग्रेव्ही शिजवायची आहे। तुम्ही बघू शकता छान अशी थिक ग्रेव्ही आपली तयार आहे। आता आपण ह्यामध्ये उकळवून तळून घेतलेली जी अंडी आहे ती सोडणार आहोत। अंडी तळल्यानंतर मी वरतून थोडे त्याला चिरे पाडून घेतलेले, म्हणजे जो आपला मसाला जो आहे ही ग्रेव्ही जी आहे ती आपल्या अंड्यांमध्ये मध्येपर्यंत चांगली मुरेल। चला तर आता ही अंडी देखील ह्यामध्ये छान अशी एकत्र करून घ्यायची आहेत। त्याआधी त्यावरती आपण कसुरी मेथी आणि खूप सारी फ्रेश कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर ही चपली चांगली एकत्र करून घेणार आहोत आणि एक 5 ते 7 मिनटं अंडी ग्रेव्हीमध्ये ठेवणार आहोत, म्हणजे ग्रेव्ही जी आहे ती अंड्यांना चांगली लागेल आणि अंड्यांच्या मध्येपर्यंत जाईल। तुम्ही बघू शकता ग्रेव्ही अंड्यांबरोबर ठेवल्यानंतर आणखीन घट्ट होते। तुम्हाला जर ह्यामध्ये थोडी पातळ हवी असेल तर तुम्ही पाणी टाकून एक उकाळी घेऊ शकता, पण मी ही अशीच ठेवणार आहे। चला तर आपला अंडा मसाला रेडी आहे। अगदी रेस्टॉरंट स्टाईल आणि ढाबा स्टाईल अशी ही ग्रेव्ही तयार झाली आहे आणि ती खाण्यासाठी देखील तितकीच अप्रतिम अशी लागते। तर तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा आणि हो, अजून चॅनलला सबस्क्राईब जर नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन येणाऱ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती मिळत राहील। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। चला तर लवकरच भेटूया अशा झटपट आणि सोप्या रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या आणि खात रहा।